गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण आमच्या श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध व्याकरणाचे टॉपिक शिकत आहोत. आजचा आमचा टॉपिक आहे ॲड क्वेश्चन टॅग. विद्यार्थी मित्रांनो, ॲड क्वेश्चन टॅगसाठी वाक्य जशीच्या तसे लिहितात, नंतर स्वल्पविराम देऊन काळानुसार क्रियापद लिहितात, शेवटी कर्त्यानुसार सर्वनाम लिहून प्रश्नचिन्ह म्हणजे जे वाक्य दिलं आहे ते जसं आहे ते तसंच्या तसं लिहायचं. त्यात काही बदल करायचा नाही. नंतर स्वल्पविराम द्यायचं आणि कर्त्यानुसार क्रियापद, काळाचे क्रियापद लिहून प्रश्नचिन्ह. मग काळाचे क्रियापद कोणते आहेत? वाक्यात इज असेल तर इजंट, आर असेल तर आरंट, वाज, वेअर, हॅव, हॅव, हॅड, कॅन, कूड, मे, माईट, मशेशन तर नॉट. जर वाक्यात शाल असेल तर शंट, वील असेल तर वॉन्ट, आणि ॲम असेल तर आरंट, ॲम नॉट असेल तर ॲम. वरील क्रियापद नसतील तर सहाय्यकारी क्रियापद डू, डज, डीड हे मूळ क्रियापदानुसार घेतात. म्हणजे मूळ क्रियापद असेल तर डू, मूळ क्रियापद सी एस ई एस प्रत्यय असेल तर डीड, मूळ क्रियापद असेल तर डू, मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप असेल तर डीड, व मूळ क्रियापदास यस ई एस प्रत्यय असेल तर डज वापरतात. होकारार्थी वाक्याचा टॅग नकारार्थी येतो व नकारार्थी वाक्याचा टॅग हा होकारार्थी. म्हणजे पहा, होकारार्थी नॉट नसेल तर एन कॉमा टी वापरून म्हणजे इजंट, वाजंट असं करायचं, आणि इज नॉट असेल तर फक्त इज नॉट लिहायचं नाही. म्हणजे होकारचा नकार, नकारचा होकार. कर्त्यानुसार सर्वनाम, पुरुषाचं नाव असेल कर्ता म्हणून तर ही वापरतात, स्त्रीचं नाव असेल तर सी वापरतात, शी. कर्ता जर निर्जीव वस्तू असेल तर इट, अनेकवचनी कर्ता असेल बॉय इज गर्ल तर दे. इंडिया हे नाव जर कर्ता म्हणून असेल तर शी वापरतात, भारती मातृभूमी म्हणून. तसंच वाक्याच्या सुरुवातीला देअर असेल तर देअरच घेतात. तसेच वाक्यात आय, वी, दे, यू, ही, सी, इट हे सर्वनाम असतील तर शेवटी हे सर्वनाम वापरतात. आज्ञार्थी वाक्य म्हणजे गो, कम, क्लोज द विंडो हे आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग होईल येतो. वाक्याच्या सुरुवातीला जर लेट असेल तर त्या वाक्याचा टॅग हा शाल होईल लिहितात. बघा विद्यार्थी मित्रांनो, वाक्य जसेच्या तसे लिहितात, त्यानंतर वाक्य जसे तसे लिहितात, त्यानंतर काळानुसार क्रियापद लिहितात लिहून शेवटी कर्त्यानुसार सर्वनाम. मग का वा ॲम इज आर, वाज, वेअर, कॅन, कूड, मे, माईट ही क्रियापद असेल तर ती लिहायची, एन कॉमा टी लिहायचा, शाल असेल तर शंट, होईल असेल तर ओंट, ॲम असेल तर आरंट. वाक्यात वरील क्रियापद नसतील तर डू, डज, डीड. मग मूळ क्रियापद असेल तर डू, मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप असेल तर डीड, आणि मूळ क्रियापदाला यस यस असेल तर डज. होकारार्थी वाक्याचा टॅग नकारार्थी व नकारार्थीचा होकारार्थी. कर्त्यानुसार सर्वनाम ही, करता असेल पुरुषाचं एक वर्ष नाव अमोल, अनिल तर ही, श्रीचा सीता, गीता एकाचं नाव असेल तर शी, निर्जीव वस्तू असेल टेबल, चेअर किंवा प्राणी तर इट, अनेक वचने असेल तर दे, इंडिया करता असेल तर शी, देअरने सुरुवात असेल देअर, आय वी यू एनने सुरुवात असेल तर ते सर्वनाम. आज्ञार्थी वाक्याचा टॅग वेल येतो आणि वाक्याच्या सुरुवातीला लेट असेल तर त्या वाक्याचा टॅग हा शाल होईल लिहितात. आय एम स्टडी इंग्लिश या वाक्यामध्ये आय एम स्टडी इंग्लिश जसं तसं लिहिलं ॲम आहे, आरंट आहे. लेट स्टार्ट, लेटने सुरू झालं शाल होईल. बॉईज अनेक गोष्टी करताय, वुईल आहे, वुईल असल्यावर ओंट, ओंट दे. आय शाल प्ले क्रिकेट, याच्यात आय शाल प्ले क्रिकेट कॉमा शंट आय. कम ऑन आज्ञार्थी वाक्य, कम ऑन वुईल यू, आज्ञार्थी वाक्याचा क्वेश्चन डॅग वुईल यू लिहितात. वी वेअर स्पीकिंग इंग्लिश कॉमा वेअर असल्याने वेअर अँड वी. ॲड क्वेश्चन टॅग हे आज्ञार्थी वाक्य, याचा वुईल यू. आय स्टडी हार्ड, याचा स्टडी मूळ क्रियापद असल्याने डोंट. बघा स्टडी मूळ क्रियापद असल्याने डू हे हेल्पिंग वर्ब घेतलं, डोंट आय. डिस्कस इज आज्ञार्थी वाक्य आहे, वुईल यू. सीता स्टडीज, आता इथे स्टडी होतं तेव्हा डू वापरला, इथे स्टडीज हे एस ई एस प्रत्यय म्हणून काय वापरला, डज. डझंट शी. गीता कॅन रीड अ बुक, याचं कांट कॅन आहे म्हणून कांट शी. राम स्टडी स्टडीड, स्टडीड असल्याने डिडंट ही. ही इज नॉट, नॉट आहे इज ही. वाक्यात कुड, कुडंट दे. आय एम नॉट, वाक्यात नॉट असल्यामुळे आरंट न येता ॲम आय येतो आहे. आय हॅड डन माय वर्क, याचं आय हॅड डन माय वर्क हॅडंट आय.
आय शाल नॉट राईट अ लेटर, शाल आय, शंट येणार नाही, कारण की शाल नंतर नॉट आहे. तसंच पीपल मस्ट कॅरी, याचं मस्टन दे. शी कुड नॉट बाय अ कार, याचं शी विल नॉट आहे, विल नंतर नॉट आल्याने वोंट नाही येणार, विल शी. टीचर मे कम, मेंट टीचरसाठी ही किंवा शी वापरू शकतो. आय एम स्टुडंट, या वाक्याचा ॲड क्वेश्चन टॅग आरंट आय येतो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी पर्यायी प्रश्न जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी उपयुक्त ठरत आहेत त्यांचं जर वाक्यात ॲम असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग हा आरंट आय येतो आहे. तसंच आय गॅदर याला इदे गॅदर्ड, म्हणून याचा क्वेश्चन टॅग डिडंट आय येतो. डीड आय येणार नाही किंवा डोंट पण येणार नाही. तसं सक्सेस इज अ वॉक, सक्सेस निर्जीव वस्तू आहे, आणि इजंट याचा जो पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी याचा जो पर्याय आहे इजंट इट हा पर्याय येतो आहे. वाक्यात सक्सेस इज अ वॉक इन डार्क, इट्स अ इज आहे, इजंट इजंट निर्जीव वस्तूचं नाव आहे, इजंट इट. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, इट्स अ हॅडंट ही. पुढचं द डॉग्स राईज, द डॉग राईज्ड भूतकाळी रूप असल्याने डिडंट आणि दे वापरावं लागेल. डिडंट डे म्हणजे बी पर्यायाचं उत्तर येतं आहे. याचं डिडंट ही येणार नाही, डॉग जरी पुढे असेल पण डॉग्स अनेक प्लुरल नाऊन झालं, तसं डीड दे वापरता येणार नाही कारण की वाक्य होकारार्थी आहे नकारार्थी नाही, म्हणून याचा पर्याय डीड दे. आपण आमच्या श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध ग्रामरचे प्रकार शिकत आहोत. आज आम्ही जसं आपल्याला ॲड क्वेश्चन टॅग हा प्रकार शिकवला, कॉम्पिटिटिव्ह परीक्षेत पण विचारला, जसं आय एम स्टडी बरेच मुलांना ॲमचं ॲम आय लिहितात तर ते चुकीचं आहे. याचं ॲम जर असेल तर याचं आरंट आय हा पर्याय वापरतात. आपण आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, जेणेकरून आपल्याला विविध व्याकरणाचे प्रकार मिळत राहतील.